अहमदाबाद इथं सुरू असलेल्या छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघांची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच सुरू असून पदकांची कमाई सुद्धा सुरूच आहे खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघानं आज सुवर्ण कामगिरी केली तलवारबाजीच्या खेळामध्ये सेवर सांघिक प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघानं कांस्य पदक जिंकलं तलवारबाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक रौप्य आणि चार कांस्य अशी पाच पदकं जिंकून एक नवा इतिहास रचला पुरुषांच्या हायबोट डायविंगमध्ये सोलापूरच्या ओम अवस्थेनं कांस्य पदक मिळवलं समर्थ मंडलिक आणि विनरकर या जोडीनं एअर पिस्तल मिश्र गटामध्ये कांस्य पदक पटकावलं त्यामुळे नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या पदकांची संख्या आता तीन झाली आहे स्क्वॉशमध्ये पुरुषांच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारल्यानं आता रौप्य पदकाची निश्चिती झाली आहे हॉकीतही महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघानं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे